वातावरणात ऋतुमानानुसार होणारे बदल लक्षात घेऊन व्यवस्थापनात योग्य बदल न केल्यास दूध उत्पादनात फरक दिसून येतो. बदलत्या वातावरणामुळे जनावरांना विविध आजारांची बाधा होते. गोठ्यातील अस्वच्छता, दलदल आणि खडबडीत पृष्ठभाग खुरांच्या आजारास कारणीभूत ठरत असतो. पावसाळ्यात सर्वत्र झालेला चिखल या चिखलातून जनावरांना चरायला नेल्यानं तसेच गोठ्यात सततचा असणारा ओलावा खुरांना संसर्ग होण्यास कारणीभूत ठरत असतो. पावसाळ्यात जनावरांची खुरे नरम पडल्याचे प्रकार आपण पाहतो. काही वेळेस जनावरांची कमी झालेली रोगप्रतिकार शक्ती खुरांच्या आजारास कारणीभूत असते. पावसाळ्यात खरीपातील शेतीकामांची लगबगही सुरू झाल्यानं बैल शेतीकामांसाठी निरुपयोगी ठरतात. बंदिस्त गोठ्याच्या तुलनेत मुक्त संचार गोठ्यात जनावरांची खुरे नरम पडण्याचं प्रमाण जास्त असतं. जनावरे शेणात आणि मूत्रात जास्त वेळ उभी राहिल्यास खुरे नरम पडतात. नरम पडलेली खुरे आजारास कारणीभूत ठरतात. नरम खुरांमध्ये व्रण तयार होतात. खुरांमध्ये गळू यायला लागतो. पुढे जाऊन खुरांच्या आतील भागातील लॅमिना या नाजूक भागाचाही दाह होतो. खुरांचा दाह झाल्यानं जनावरांना अचानक उठायला व बसायला त्रास होतो. खुरांचा दाह होत असल्यानं पाय जमिनीवर टेकवत नाही. जनावरांना ताप येतो. श्वासाची गती वाढते. खुरांचा होणारा दाह पशुपालकांच्या वयस लक्षात न आल्यास खुरांना संसर्ग सुरू होतो. नरम पडलेल्या खुरांना लवकर भेगा पडतात. भेगांमध्ये जीवाणू संसर्ग होऊन खुरांचा दाह सुरू होतो. खुरांना संसर्ग झाल्यानं त्यातून सडल्यासारखा वास यायला लागतो. सुरुवातीला खुरांना तडा जाऊन जखमेतून पू यायला लागतो. वेळेत उपचार न झाल्यास संसर्ग सांध्यापर्यंत पोहोचतो. जनावरांची खुरे वर्षातून एकदा पावसाळ्याआधी योग्य प्रकारे तपासून घ्यावीत. खुरांची कमी जास्त झालेली वाढ जनावरांना त्यांचे वजन पायावर संतुलितपणे पेलण्यास अवघड जाते. जनावरांवर शारीरिक ताण आल्यानं ते खुरांच्या आजारास लवकर बळी पडतात. तुमचा गोठा मुक्त संचार पद्धतीचा असल्यास त्यातील आधीचा थर काढून पावसाळ्याआधी नवीन मुरुम पसरून घ्यावा. जनावरे उभी राहण्याची जागा चिखलमुक्त आणि कोरडी असावी. बंदिस्त गोठा असल्यास जनावरांना स्वच्छ आणि कोरड्या जागी बांधावं. जनावर लंगडत असल्यास त्याच्याकडे दुर्लक्ष न करता पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल.